पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण आयुष्य गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये घातलं। त्यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलला आपण भरीव मदत करू, अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली। पाथर्डी तालुक्यातील येळी या ठिकाणी भगवान बाबा ग्रामविकास संस्थेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या मुंडे वैद्यकीय संकुल आणि खरवंडी येथील धर्मादाय हॉस्पिटलच्या कामाचं भूमिपूजन विखे यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते। तर याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, निवृत्ती महाराज इंदोरीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, आदिनाथ महाराज, रामगिरी महाराज, संस्थेचे विश्वस्त संजय बडे, दत्ता बडे, डॉक्टर आशीर्वा जायभाय, डॉक्टर सुभाष देशमुख यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम येथे होता आणि त्यामुळे त्या कार्यक्रमा येताना आम्हाला सर्वांना या ठिकाणी यायला उशीर झाला आणि म्हणून आज व्यासपीठावर सर्व मंडळात मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी वडील परिवाराला उपस्थित आहात। खरं तर हा ऊसतोडणी कामगारांचा दुष्काळी तालुका, या परिसरामध्ये वैद्यकीय सेवा असेल, शिक्षण असेल, या सुविधा देण्याचा प्रयत्न बडे कुटुंबियांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून अधिक काही न बोलता मी पुन्हा एकदा संजयजी बडे, दत्ताजी बडे, भगवानजी बडे या सर्व कुटुंबियांना त्यांच्या या नवीन प्रकल्पाच्या निमित्ताने शुभेच्छा देते। निश्चितच खासदार साहेब असतील, अन्य असून या प्रकल्पासाठी जे काही अडीअडचणी येतील, जी काही मदत लागेल ते आमच्याकडे देण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांच्या सर्विस पाठी समर्पित व्हावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देते। आणि संजय असतील, आता दत्ता मुलं आलेला आहे आणि आजचा हा दिवस एक अशा व्यक्तीच्या जयंती निमित्त घेतलेला आहे ज्या व्यक्तीने सारं जीवन गोरगरिबांच्या कल्याणासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी घातलं। असे आपले कार्यकर्ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त मी संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जे धर्मदाय दवाखाना त्यांच्या नावाने या ठिकाणी सुरुवात करण्याचा प्रयत्न दत्ता करत आहे, तर मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो आणि बडे परिवाराला मी विश्वास व्यक्त करतो की तुम्ही मुंडे साहेबांच्या नावाने एखादा दवाखाना उभारत असाल तर तुम्ही एक मिनिट लावली तर विखे पाटील पुरून त्याला 10 मिनिट आणून लावतील अशा पद्धतीची कार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आम्ही करत आलेलो आहोत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खरं तर अतिशय महत्वाचा वेळ घेऊन खरं तर बंगल्याच्या ताईने आम्ही आज बोलवलं होतं पण परिणी इथे कोकणात येण्यावर अनेक कार्यक्रम असल्या कारणाने ते या ठिकाणी येऊ शकले नाही, या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय ताईंच्या हस्ते आपण करू आणि या हॉस्पिटलला बांधल्यानंतर या ठिकाणी जे रुग्ण येते ऊसतोड कामगारांचे घराचे नातेवाईक, त्यांचे मुलं, तिथे असलेले पेशंट या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर जेवढे रुग्ण या ठिकाणी येतील त्यांचं सर्व उपचार विखे पाटील हॉस्पिटल विणत गाठामध्ये मोफत केला जाईल ही ग्वाही देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो। पुनश्च एकदा दत्ताचे मी मनापासून आभार मानेल, एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला आणि खरं तर राजकारणामध्ये जेव्हा आमची सुरुवात माझी झाली तेव्हा पाथर्डीमध्ये तोच माझ्याबरोबर होता, आज खासदार झालो पक्षातही तेव्हा बदलला तर तोच माझ्याबरोबर आहे आणि भविष्यातील याच पक्षामध्ये तोच माझ्याबरोबर राहील या विश्वासाने त्या ठिकाणी बडे कुटुंबियांचं आणि विखे पाटील कुटुंबियांचं अनेक वर्षाचं ऋणानुबंध हे दत्ताने देखील पुढच्या पिढीमध्ये जपलं यासाठी मी विशेष त्याचे आभार मानेन। त्यांनी या ठिकाणी एवढं जमी आपलं स्वागत केलं त्याबद्दल देखील मी बडे कुटुंबियांच्या मनापासून आभार मानलो। आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने त्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि महाराजांना ऐकण्यासाठी आलात, या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जे ऊसतोड मजूर असतील
त्यांच्यावर विळत घाटामध्ये मोफत उपचार करण्याचं काम आपण करू. या संस्थेचे संचालक दत्ता बडे हे माझे या तालुक्यातील पहिले कार्यकर्ते असून त्यांनी हॉस्पिटलच्या कामाला एक वीट लावली तर मी 10 विटा लावील असंही खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भगवान बडे यांनी केलं तर सर्वांचे आभार ज्ञानेश्वर बडे यांनी मानले. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.